तो किसे मिलेगी मंजिल इस मुकाबले में, किसे आएगा मजा, इसका आंखों देखा हाल जरूर सुनाएंगे आने वाले पहले सत्र में। पिछला मुकाबला याद करिए, मोह टीम जीती वन साइड मुकाबला, काफी ज्यादा रन बनाए मोह टीम ने और जयेश पाटिल की तारीफ करेंगे। लेफ्टी 26 रनों की पारी के लिए क्रिस गेल बने जयेश पाटिल और करीब उन्होंने 3 छक्के 1 चौका जड़ा। एक में बल्लेबाज का बल्ला चला, सूर्यकांत मस्कर फेल हुए और उसके बाद मोह टीम को जीत मिली। मोह टीम के खिलाड़ी कहीं नहीं जाना, इसके बाद आपका मैच है, इसके बाद होगा विनर वर्सेस विनर का मुकाबला। कोपर टीम तैयार है, अमर जी शायद अनफिट है लेकिन कोपर के दूसरे खिलाड़ी भी तैनात है। चीतू गोंदले की वेबसाइट प्राप्ति लाइव के द्वारा कई दर्शक जुड़े, कोपर से कई दर्शक जुड़े हैं, यहाँ पर पेंदर से MIDC से उन सभी का हार्दिक स्वागत करते हैं। पेंदन के मैदान पर बहुत ही जल्दी आपको डे प्रतियोगिता देखने मिलेगी, इससे पहले आपने कई सारी नाइट टूर्नामेंट देखी, उत्तम जी भोईर के माध्यम से उन सबका हम स्वागत करेंगे। और आइए चलते मुकाबले का रुख करेंगे, दूसरा मुकाबला फाइनल डे का, पहले राउंड का दूसरा मैच। पेंदर टीम ऑन द टॉस एंड बैटिंग, स्ट्राइक पर है ट्रम्प कार्ड ऑफ पेंदर सुजीत पाटिल द बाइकर मैन, बॉलिंग ट्रैक पर है अमोल पाटिल। पाटिल बंधु एक दूसरे के खिलाफ शुरुआत करेंगे, पहली बॉल पावर प्ले ओवर, शुरुआत दमदार है, कमाल का स्ट्रोक, नजाकत भरा शॉट, 6 रन। दिव्य स्वागत, आइए स्वागत है आपका सुनील स्पोर्ट्स चिंसपड़ा फाइनल डे में। सुजीत पाटिल का तड़ाका धमाका, पहली बॉल 6 रन, पहली बॉल धमाका, दूसरी बॉल लॉन्ग स्टॉप, 22 पे रन आएंगे शायद, अंपायर घूम चुके हैं, 2 रन कंप्लीट, बहुत कुछ हुआ इस बॉल पे, बोनस वाइट बॉल, 3 रन जोड़े जाएंगे, किस्मत अच्छी है। अभी पिछले मुकाबले में 22 का चौका देखा अपने जो मोह टीम को मिला, कभी कभी बोनस के रन भी मिलते हैं और ये बोनस के रन ना आपको काफ़ी उपयुक्त होते हैं क्रिकेट में। टीम का टोटल है 1 बॉल स्कोरबोर्ड पे 9 रन, 1 बॉल 9, एक लंबी ओवर करेंगे अमोल पाटिल, लेकिन कोपर टीम जानती है इनको ब्रेक थ्रू चाहिए। सुजीत तैयार है, ग्राउंड शॉट खेला है यहाँ पे, मिड ऑन से लॉग ऑन पर गेंद निकलती हुई, मिड विकेट के खिलाड़ी आगे आकर फील्ड करेंगे 1 रन, दोनों खिलाड़ी 1 रन पर संतुष्ट। शुरुआत में 2 बल्लेबाज उतरे, प्रथमेश कोपरकर के साथ सुजीत पाटिल की जोड़ी, MIDC की टीम है पेंदर, काफी ताकतवर, अपने हुनर दिखाते हुए इस मैदान पे, देखना है कि इस मुकाबले में जीत का परचम कौन ले रहेगा। पिछला मुकाबला वन साइड हुआ, छोटा टारगेट था, नहीं चेस कर पाई टीम कुंडेवाल, परफेक्ट यॉर्कर, बेस्ट यॉर्कर इसे कहा जाएगा, सबमरीन टी लवरी, कितनी तेज बॉल कर रही है, देखिए अमोल पाटिल बल्ले के जड़ में फेंक रहे। और क्रिकेट में 2 चीज़ों का सम्मान होता है, एक है भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, दूसरा है यॉर्कर बॉल, कोई रन नहीं इस बॉल पे, 0। फुल टॉस है, मिड ऑन को क्लियर किया, गैप में बॉल, पावर प्ले की ओवर है, गेंद निकल गई लॉन्ग ऑन के बाहर, सीमा पार, 4 रन। कोपर कर ज्यादा देर तक नहीं खेल पाएंगे, प्रतुल के हाथों पर बॉल, डीप लॉन्ग पर बेहतरीन कैच और पहला झटका लगाया टीम पेंदर को मैदान पे, प्रथमेश कोपर कर की पारी समाप्त, फुल टॉस गेंद दी, दिशा खराब चुनी, मिस टाइमिंग शॉट रहा, एलिमिनेशन कम था और सीधा प्रतुल के दस्तानों पे गई, पहला विकेट, पहला झटका लगा है टीम पेंदर समा के टीम को 14 रनों पर। और अब मैदान के अंदर आएंगे खुद कप्तान समाधान भोईर,
एक वर्सटाइल खिलाड़ी समाधान बोईर अपने इस साल भी फॉर्म में है या नहीं उनका बल्ला ज़रूर बताएगा। लेकिन पेंदा टीम का जिक्र करेंगे, अगर आप पिछले 3 साल पीछे जाए तो कोरोना से पहले ये टीम हर मैदान पे फॉर्म में थी और इस साल पे इनका फॉर्म आपको ज़रूर देखने मिलेगा। कप्तान उतरे समा उनके बल्ले से कितने रन आएंगे ये भी सवाल है। जब आपको कप्तान चुना जाता है तो बहुत बड़ी जवाबदारी होती है क्रिकेट में आपके ऊपर। देखिए भारत क्रिकेट के इतिहास में MS धोनी सबसे सफल कप्तान रहे। MS धोनी जब कप्तान थे ना तब उन्हें कभी बदला नहीं गया, उन्होंने 3 ट्रॉफी जीती, एक थी 2007 में T20 वर्ल्ड कप, 2011 में वनडे वर्ल्ड कप और 2013 में चैम्पियन ट्रॉफी MS धोनी ने जीती, इसलिए उन्हें बदला नहीं गया। लेकिन आज भारत के कई कप्तान बदले गए, पहले थे विराट कोहली, फिर आए रोहित शर्मा, फिर KL राहुल को भी मौका मिला, हार्दिक पांड्या को भी मौका मिला, लेकिन भारत ने इन चारों कप्तान के द्वारा वर्ल्ड कप तो नहीं जीता। ये कप्तानी करना काफ़ी मुश्किल होता है क्रिकेट में। हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड शॉट खेला है, स्वीपर कवर पॉइंट के क्षेत्र में फील्डर है, 2 रन भी मिलेंगे 2। यहाँ पर लेजी क्रिकेट अगर होगा कोपर टीम तो शायद रन चोरी किए जाएंगे पेंदर के द्वारा। लेकिन 2 रनों के साथ पहला इनिंग का पहले ओवर का खेल समाप्त हो गया और पहले ओवर में 1 विकेट के नुकसान पे पेंदर टीम का स्कोर है 16 रन। 5 ओवर का ये मैच, 1 लाख की प्रतियोगिता, ज़्यादातर 1 लाख की प्रतियोगिता 5 दिन की होती है और नाइट भी होती है जीतू गोंदली, लेकिन सुनील स्पोर्ट चिंसपाड़ा हर साल 3 दिन का शेड्यूल रखते हैं और हर साल 24 टीमें होती है। इनकी प्रतियोगिता की खासियत, यहाँ पर कई सारे मेहमान भी आते हैं और 3 दिन में 1 लाख की प्रतियोगिता समाप्त की जाती है। आज ये प्रतियोगिता MPSC कॉलेज पे, लेकिन पिछले साल ये एयरपोर्ट के मैदान पर थी, कोपर के नज़दीक, चिंसपाड़ा के नज़दीक, लेकिन इस बार ये टूर्नामेंट MPSC कॉलेज के बिल्कुल ग्राउंड पर देखने मिलती हुई। इस साल भी एक टीम चैम्पियन बनेगी, लेकिन पिछले साल 5 दिन की ये टूर्नामेंट रखी गई थी। 1 ओवर का खेल समाप्त, पेंदा टीम का टोटल है 16, 1 विकेट। ये देखिए 2 खिलाड़ी मैदान के अंदर, दोनों मशहूर खिलाड़ी है, सुजीत पाटिल और समाधान बोईर, टीम के ओपनर है कर्मवीर धर्मवीर जोड़ी। अगर इनका बल्ला चला तो यहाँ पर काफ़ी रन बटोरेगी टीम पेंदर। लेकिन गेंदबाज भी चालाक है, गोविंदा शायद इतनी आसानी से हारने मानेंगे। गोविंदा की बात करें ना, ये एक ऐसे गेंदबाज है, लेफ्टी बल्लेबाजी करते, लेफ्ट हैंड से बॉलिंग करते, लेकिन जब भी मैदान में उतरते हैं ना तहलका मचाते हैं गोविंदा। ओवर नंबर 2, दूसरा पावर प्ले, 3 खिलाड़ी सर्कल से बाहर, और ऐसे में सुजीत पाटिल के बल्ले से कितने रन आएंगे। 1 ओवर 16, 1 विकेट। पहली बॉल खोद के निकाला, ग्राउंड शॉट है, गैप में बॉल निकल गई, थर्ड मैन के बाहर, फील्डर नहीं पहुंच पाए, गैप शॉट, गेंद सीमा पार, 4 रन। बल्ले के किनारे पे ये गेंद लगी और सीधा गई थर्ड मैन के बाहर, 4 रनों के लिए। सुजीत पाटिल जो सर पे लाल कैप है ना, लाल रंग, ये रेड अलर्ट है गेंदबाजों के लिए। ये लाल रंग ट्रेन को रोकता है, सिग्नल पे गाड़ियों को रोकता है और शायद गेंदबाज को भी रोक सकता है। इनके बल्ले से बड़े स्ट्रोक आ रहे, ऐसे में टीम के लिए संजीवनी बनते हुए सुजीत पाटिल। उठाना चाहते हैं फाइनली की दिशा पर, स्ट्रोक कन्वर्ट नहीं कर पाए, मिस टाइमिंग रहा, संपर्क थोड़ा खराब रहा गेंद बल्ले का और यहाँ पे 1 रन जोड़े जाएंगे। सुजीत का बल्ला बोलता हुआ, 1 ओवर 16 थे, पहली गेंद पे चौका, दूसरी गेंद पर सिंगल, अब आएंगे समाधान बॉयज स्ट्राइक इन पर। मैंने कहा था कप्तान बनना बहुत मुश्किल होता है टेनिस क्रिकेट में। जब सुनील स्पोर्ट चिंसपाड़ा खेलते हैं ना, रोशन कप्तान होते हैं, कभी कभी भाई कप्तान होते हैं, लेकिन उनको गेम प्लानिंग करनी पड़ती है और कप्तान हमेशा गेम प्लानिंग करते हैं, खास करके विकेट कीपर फील्डिंग पोजीशन को सेट करते हैं और गेंदबाज भी फील्डिंग को सेट करते हैं। ऐसे में कौन सा बल्लेबाज किस रैंकिंग पे उतरेगा वो भी देखा जाता है। ये तो फेवरेट शॉट खेलने वाले थे फाइन लेग पर, लग नहीं पाई गेंद, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ, गेंद लेग स्टंप के ऊपर से टर्न हुई, 0 रन। गोविंदा की खासियत है ना, ये लेग कटर करते, ऑफ कटर भी करते और बीच में स्लोवर कैरम बॉल भी करते। गोविंदा पाटिल टैपिंग बॉल, फुल टॉस थी, फिर से समा नाराज है अपने शॉट पर। गोविंदा की जय जयकार, कमाल की ओवर कर रहे हैं, कंजूसी ओवर है, इकोनॉमिकल है,
पहला चौका लगने के बावजूद भी इन्होंने चार गेंद पर मैच 6 रन दिए, शानदार ओवर और रनों पे अंकुश लगाने वाली ओवर है, क्योंकि एक ओवर में 16 थे, ऐसे में 2 ओवर में 32 बनने वाले थे, लेकिन इस गेंदबाज ने उन रनों पे लगाम लगाई गोविंदा। टैपिंग बॉल क्रिकेट है, फिर से सिंगल डबल आएगा, फील्डर है, लॉन्ग ऑफ फॉर 1 रन, शानदार ओवर, कमबैक है इस ओवर में, रनों पे अंकुश लगाया गया। देखिए जैसे घोड़ा तेज दौड़ता है ना, उसकी लगाम खींची जाती है, उसे रोका जाता है, और ये लगाम खींचने वाला बॉलर, इकोनॉमिकल ओवर गोविंदा पाटिल। स्ट्रोक कन्वर्ट किया, मिस टाइमिंग है, एलिमिनेशन कम है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, मिड ऑफ पर कैच छूट गई, समा को मौका मिला, बहुत बड़ा विकेट खो दिया टीम कोपर ने। क्या होगा ये मैच का टर्निंग पॉइंट? अगर बड़े स्ट्रोक समा खेलेंगे तो जी हाँ, ये टर्निंग पॉइंट होगा। बड़ा विकेट छोड़ दिया कोपर ने, और यहां से 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद पेंदर टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 25 जोड़े 12 गेंदों पर, 3 ओवर का मैच बचा है। ये कैच बहुत कुछ बताएगा कोपर के लिए, लेकिन कोपर टीम ज़्यादा टीम मीटिंग न ले, फाइनल डे है, आज 2 मुकाबले एक्स्ट्रा है। देखिए पेंदर के खिलाड़ी आते हुए, इंतज़ार था उन्हें बाबू का, शायद वो आएंगे इसके बाद, कंपनी से आकर क्रिकेट को भी संभालते हैं विश्वास पाटिल, और ऐसे में उन्हें कंपनी में छुट्टियाँ कम लेनी पड़ेगी, तब जाके बैलेंस बनेगा। आज सभी खिलाड़ी यही करते हैं, कंपनी में जाते हैं, फिर शॉर्ट लीव आने के बाद मुकाबला खेलते हैं, कभी कभी छुट्टियां डालने पड़ते हैं, कुछ खिलाड़ी बिजनेस संभाल के आते हैं खेलने के लिए। ऐसे कई तरीके का तालमेल आपने टेनिस बॉल क्रिकेट में देखा है, और इस तालमेल के सहारे खिलाड़ी बने आज टेनिस बॉल में, कि ओसी इंडिया में इंजीनियर के तौर पर काम करते हैं, लेकिन विशाल जितेकर एक आयोजक, एक खिलाड़ी की भूमिका में कई मैदान पर देखने आपको मिलते हैं। 2 ओवर का खेल समाप्त, 12:30 का रेडेट है, 25 बच्चे, 3 ओवर, अब क्या होगा मैदान के अंदर? समा का कैच छूटा है कोपर टीम, क्या वो खामियाजा भुगतना पड़ेगा कोपर को? क्योंकि जब भी कैच छूटती है वो खिलाड़ी बरसता है। आपने देखा होगा भारत के माजी कृषि मंत्री शरद जी पवार चषक घाटकोपर नाइट में अंतिम मुकाबले में फरदीन काजी का कैच छूटा था, और फरदीन काजी ने फाइनल में 29 रन मारे, उसके बाद फरदीन 10 लाख का इनाम मिला, और फरदीन काजी का कैच छूटने के बाद उसे मैन ऑफ द सीरीज में 4-व्हीलर वैगनर कार भी दी गई। होता है क्रिकेट में, कैच छूटने के बाद वो खिलाड़ी हीरो बनता है। ग्राउंड शॉट खेला है, मिड ऑफ को क्लियर करके लॉन्ग ऑफ फॉर बॉल, फील्डर मिस फील्डिंग, फिर से 2 रन जोड़े जाएंगे। सिंगल डबल का ये मुकाबला बन रहा है, लेकिन जब भी खराब गेंद आती है तो बड़े स्ट्रोक लग रहे हैं। जायकेदार शॉट, लजीज शॉट था, ग्राउंड शॉट, 2 रन जोड़े गए, और टीम का टोटल है 27। ओवर नंबर 3 लेके दूसरा स्पेल करेंगे अमोल पाटिल। अमोल पाटिल का पहला स्पेल 16 रनों का था, और जिसने प्रथमेश कोपरकर को आउट किया वही अमोल पाटिल को चुना गया। आज उनकी गेंदबाजी अच्छी है। राउंड द विकेट, बिग स्ट्रोक इनसाइड आउट, हवा की दिशा में और लाइन के करीब बॉल गई थी, कैच का मौका था, फील्डर नहीं वहां पे, और अंपायर का सिग्नल आएगा 4 रन। परंतु आगमन झालं आदरणीय प्रथमेश जी मुंडकर साहेब यांचं, ते आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। हॅलो, चेक चेक, माइक चेक, हॅलो, थँक्यू डीजे। इनसाइड आउट शॉट, 4 रन मिलते हुए सुजीत पाटिल को, रनों की गति बढ़ेगी। पिछले मुकाबले में आपने जो टारगेट देखा था, काफी छोटा टारगेट था, लेकिन वो टारगेट चेस नहीं हो पाया टीम कुंडवाल के लिए। इस मैदान पर रन चेस नहीं होते तो यहाँ पर बेनिफिट होगा अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो। राउंड विकेट, अमोल शॉर्ट बॉल, बल्ले के ऊपर लगी है, काफी दूर जाएगी, लेकिन मैदान के अंदर है। शॉर्ट फाइन लेग के बाद फाइन लेग में ये कैच मिलता हुआ, प्रीतेश पाटिल के हाथों पर कैच, सुजीत की पारी समाप्त हुई। शॉर्ट बॉल, बल्ले का मुंह खोला था, तेज गेंद थी, शॉट कन्वर्ट किया लॉन्ग लेग पर, लेकिन सुजीत बाहर नहीं जा पाई बॉल, सुजीत को बाहर का रास्ता दिखाया, और यहां से दूसरा झटका लगा है टीम पेंदर को करीब 31 रनों पर,
और अब मैदान के अंदर आएंगे बाबू विश्वास पाटिल। ट्रॉम्बे नाइट रजनी में पेंदर का खेल कमाल का रहा, आज भी अगर वही खेल होगा तो पेंदर टीम शायद मुकाबले में कब्जा करेगी। लेकिन सामने कोपर टीम है गोविंदा, और इनके तड़ाकेबाज बल्लेबाज है जो इस साल भी इनफॉर्म है, और इनका खेल आपको काफ़ी बढ़िया देखने मिलेगा। दोनों टीम ताकतवर है, और जब ताकतवर टीमें भिड़ती है ना तो काफ़ी बड़ा मुकाबला होता है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर आपका हौसला सातवें आसमान पर हो तो आपको मैच जीतना काफ़ी आसान बनता है। विश्वास पाटिल ऑन स्ट्राइक, द की प्लेयर ऑफ पेंदर टीम, ट्रम कार्ड, बिग स्ट्रोक, छक्का मारना चाहते, रफ्तार तेज है, वाइट यॉर्कर बॉल ने बीट किया डॉट बॉल। अमोल पाटिल की रफ्तार को अगर रडार गन मशीन से गिने ना तो 120 की रफ्तार है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मशीन से गेंद की रफ्तार को नापा जाता है। तेज तर्रार बॉलर अमोल, फंसाया स्लोवर बॉल, कैच छूटी दूसरी, दो गलतियां कोपर टीम की, समा को कैच का मौका दिया, विश्वास पाटिल का भी कैच छोड़ा। क्या ये दो गलतियां महंगी साबित होगी कोपर के लिए? पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच तो कैसे जीतोगे मैच? नक्कीच प्रवीण, तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय। मी विनंती करतोय आदरणीय विकाजी किनी साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्विंग किया बॉल को, पाव के बीच में बल्ले के जड़ में टर्न किया अमोल ने, शानदार ओवर, तेज गेंदबाजी थी, स्लोवर वन भी फेंके दो और बाबू को चकमा दिया। समाधान डिस्कशन कर रहे कि बल्ले के नीचे गेंद थी, आपको सिंगल डबल से खेलना था, कॉन्सेंट्रेट नहीं है मुकाबले में बाबू का। लगातार तीन गेंदे डॉट खेली उन्होंने, शुरुआत उनकी खराब रही लेकिन तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद पेदर टीम का स्कोर है 31 रन। चले लेते हैं छोटा सा ड्रिंक ब्रेक, उसके बाद होगी 12 गेंदे और 31 का टारगेट कितना सेट करेगी टीम पेंदर आगे चल के, इसका भी आंखों देखा हाल सुनाएंगे। इसके बाद द विनर वर्सेस विनर का मैच होगा, मोर टीम कहीं नहीं जाना आपको, आपको रुकना होगा, फाइनल डे है, आयोजक जितना जल्दबाजी कर सके जरूर करेंगे क्योंकि वक्त बचना चाहिए। तीन दिन का ये मैच, चिंचपाड़ा के कई दर्शक मेहमान मंच पे जुड़े और देखिए कोपर के अमर भी जुड़े। सिद्धिविनायक ट्रॉफी 1 तारीख से नए साल में आपको उले साखली मैदान पर देखने मिली। संदीपन केनी सर भी वहाँ पर जुड़े रहेंगे इस मैच के दूसरे सत्र के लिए, उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे। और रिवॉल्व मात्रे सर वो भी कुछ ही क्षणों में यहाँ पर जरूर आएंगे। 40+ के मुकाबले आज शायद 40+ का फाइनल डे होगा मानगढ़ के मैदान पर, और आज 40 गांव प्रीमियर लीग का भी फाइनल डे शायद होगा रसायनी खालापुर करजत के नज़दीक गांव में। आइए चलते मुकाबले का रुख करेंगे ड्रिंक ब्रेक के बाद। दो खिलाड़ी की कैच छूटी है, क्या खामियाजा भुगतना पड़ेगा कोपर को? क्या दो कैच के बाद बड़े स्ट्रोक आएंगे? दोनों को मिला है जीवनदान, क्या रनों के माध्यम से योगदान देंगे समाधान आने वाली 12 गेंदों पर? राउंड विकेट, मिस टाइमिंग है, फिर से मौका मिला है पीछे, इस बार नहीं चूके, बढ़िया कैच, गोविंदा गोविंदा उनके हाथों पर है बॉल, और समा अपने फॉर्म को खोजते हुए, आज भी उन्हें वो फॉर्म नहीं मिला, लगातार मौका मिला एक बार दो बार लेकिन आज उनका बल्ला नहीं चला और समा कप्तान मैदान से बाहर आएंगे। और अब मैदान के अंदर एक और नए बल्लेबाज रोहिदास बोईर, एक बढ़िया गेंदबाज है लेकिन आप बल्लेबाजी करेंगे, ओल्ड इज गोल्ड रोहिदास बोईर। इस खिलाड़ी की बात करें तो ओल्ड जरूर है लेकिन इनकी गेंदबाजी गोल्ड है। आज तक कई युवा खिलाड़ियों को यॉर्कर से आउट करने वाले रोहिदास बोईर, आज बल्लेबाजी को उन्हें मौका मिला है, लेकिन साफ तो उनके हैं विश्वास पाटिल, कर्मवीर धर्मवीर जोड़ी। लेकिन गेंदबाजी की तारीफ करेंगे प्रीतेश पाटिल, पहली बॉल पे विकेट मिला और प्रीतेश पाटिल इस साल फॉर्म में, शानदार गेंदबाजी, जायकेदार गेंदबाजी, लजीज गेंदबाजी, और ये गेंदबाजी भी गोल्डन होगी कोपर के लिए। नंबर 5 रोहिदास बोईर तैयार, बिग हिट बिग स्ट्रोक है,
मिड विकेट के ऊपर से ओल्ड इज गोल्ड, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। और ये छक्का वो दर्शाता हुआ, जायकेदार शॉट, 6 रन, 15वें खिलाड़ी है जिन्होंने छक्का मार के अपना खाता खोला, रोहिदास भोईर। स्कोरर के माध्यम से सभी रिकॉर्ड कलेक्ट किए जा रहे, चिंसपाड़ा के स्कोरर हमारे योगेश केनी, काफी बढ़िया स्कोरिंग प्रोफेशनल, 15वें खिलाड़ी जिन्होंने छक्का मार के खाता खोला, रोहिदास भोईर, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। फुलटा से बल्ले के किनारे पे लगी फील्डिंग, लॉन्ग स्टॉप में काफी बढ़िया फ्लाई स्लिप के द्वारा 3 रन बचाए उन्होंने, 1 रन मिलेगा यहां पर मैच, और 1 के साथ पेंदर का स्कोर आगे बढ़ेगा 38 रन, 4-3 विकेट। समाधान भोईर, प्रथमेश कोपरकर, सुजीत बाहर गए, विश्वास को मौका मिला, इनका भी कैच छूटा था मिड ऑफ पर, ये मौका बहुत बढ़िया है। ये बल्ला तो घुमा रहे तेज, लेकिन इनको स्लोवर बॉल पे फंसाया जा रहा है, लगातार 3 स्लोवर बॉल पे इनको बीट किया, 22 का सिंगल आएगा। पेंदर यहाँ पे कोपर टीम जानती है कि इस बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक खेलना है, इसलिए इनको स्लोवर वन से बीट किया जा रहा है। मास्टरमाइंड बॉलर है प्रीतेश पाटिल, इतने आसानी से कोपर टीम हार नहीं मानेगी, ईट का जवाब पत्थर से। एक और बड़ा स्ट्रोक रोहिदास का, लेकिन दिशा खराब है, फिर से कैच छूटी अमोल पाटिल, 3 कैच ड्रॉप कोपर के द्वारा, आज इनकी फील्डिंग खराब है, फील्डिंग डिपार्टमेंट में मजबूती नहीं है कोपर की, और शायद ये भी नतीजा बनेगा मुकाबले में। अंतिम बॉल करेंगे प्रीतेश, 1 छक्का लगने के बावजूद भी 9 रन दिए, किफायती ओवर, महत्वपूर्ण ओवर है इनकी, 40 रन 3 विकेट, 3 स्लोवर बॉल पे बीट किया इनको। इस बार भी मिस टाइमिंग है, लेकिन कोई खिलाड़ी नहीं मिड ऑफ पे, सेफ जोन में गेंद लैंड होती हुई, और अंतिम बॉल पे 2 रन जोड़े गए। इसी के साथ 4 ओवर का ये खेल समाप्त होने के बाद टॉस जीत के पहले बल्लेबाजी की पेंदर टीम ने, और पेंदर का स्कोर है 42, लॉस ऑफ 3 विकेट।
दो भी आते ना फिर भी अच्छा होगा पेंदर के लिए। ऑन साइड पे फील्डर है, वहां पे मिड ऑन से लॉग ऑन के ऊपर गेंद निकल गई थी, एक रन मिलेगा। रोहिदास बार बार मौका ले रहे क्योंकि इन्होंने पहली बॉल पे छक्का मारा था, उसके बाद कोई बड़ा स्ट्रोक इनके बल्ले से नहीं आया और इनको यहाँ पे खामोश रखा है। दो गेंद काफी इंपॉर्टेंट है पेंदर के लिए, एक आध बड़ा स्ट्रोक ना 50 के ऊपर लेके जाएगा टारगेट। चलिए ऊंचाई ज्यादा है लंबाई कम है, मिड ऑफ के ऊपर मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन पर बढ़िया कैच प्रीतेश पाटिल के हाथों पर और यहां से रोहिदास की पारी समाप्त हुई और पेंदर टीम को पांचवा झटका लगाए 45 रनों पे। अब बची अंतिम बॉल, टारगेट सेट बॉल, कमाल की ओवर तारीफ करेंगे अमोल पाटिल, गोविंदा और प्रीतेश कुमार पवार की। ये चारों गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की लेकिन सबसे कम रन देने वाला गेंदबाज था वो है अमोल पाटिल। अमोल पाटिल ने तीसरे ओवर में 6 रन दिए और 2 ओवर में 22 दिए और गोविंदा पाटिल ने भी 9 दिए। चारों गेंदबाज कंजूसी ओवर लेकिन बड़े स्ट्रोक नहीं आ रहे, ऐसे में परेशान है पेंदर टीम। टारगेट सेट बॉल 45 रन बने, पिछले मुकाबले में 50 के ऊपर टारगेट जरूर था, 6 नहीं हुआ। देखिए इस मैदान पे जब भी 50 के ऊपर बनते हैं चेस करने के लिए थोड़े से पसीने जरूर बहाने पड़ते हैं सेकेंड इनिंग में। अंतिम बॉल क्रिश को ऊपर कर इस बॉल को खेला, मिड विकेट पे फील्डर है, टारगेट सेट बॉल था ये, यहां से गुड रनिंग बिटवीन द विकेट, पंकज को ऊपर कर रन पूरा करते हुए 2 और यहां से पहला सत्र समाप्त होता हुआ। टॉस जीत के पहले बल्लेबाजी की पेदर टीम ने और इसी 2 रनों के साथ टीम का टोटल बना 47। कंपल्सरी चेसिंग का मैच है, अगर ये मुकाबला जीतना है टीम कोपर को तो यहाँ पे बनाने होंगे 48 रन आने वाली 5 ओवर में। टीम कोपर पुढच्या वेळी तुम्ही लाइनअप मध्ये बाहेर रहायचंय, लाइनअप महत्त्वाचे असेल एका स्क्वॉडमध्ये, ज्याप्रमाणे पेंदर संघ एका लाइनअपमध्ये जाणं गेलाय मैदानाच्या आतमध्ये रिवॉल्व मात्रे सर, त्याप्रमाणे कोपर संघ पुढच्या वेळी यस तुम्ही त्या लाईनअपमध्येच आत बाहेर ही पोझिशन तुम्ही कम्प्लीट करायची आहे। तर पहिलं सत्र समाप्त झालं, धाव फलकावरती 47 धावा आणि कंपल्सरी चेसिंग 48 धावांचं लक्ष। दुसरं सत्र जसं सुरू होणार तसं आपण मायक्रोफोनमध्ये बदल करणार आणि पुन्हा एकदा आमचे तिसरे भूमिपुत्र समालोचक रिवाल मात्रे सर त्यांच्याकडे आपण जाऊया। आताच 40+ ची मॅच सुपर 8 मध्ये आय थिंक खेळून आले, पराभूत झाले हरकत नाही आहे, आज दिवसभर तुम्ही ते कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील। मानगरमध्ये 40+ ची फायनल डे मॅच आहे आज आणि संजय पाटील बॉस हे देखील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये। संजय पाटील यांचं कौतुक करूया कारण ज्यावेळी ऑक्शन असतो ना रायगड पनवेल प्रीमियर लीग असेल 40 गाव वगैरे तर ते मोफत त्यांचा रिसॉर्ट देतात ऑक्शनसाठी। जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना त्या रिसॉर्टची किंमत एका दिवसामध्ये 1 लाख रुपये तरी भाडा असेल कारण तिथे AC वगैरे 5 स्टारमध्ये ऑक्शन होतो, विनामूल्य देतं असं दिलं जातं संजय पाटील बॉस यांच्याकडून, कौतुकास्पद। असे लोकं भरपूर कमी असतात संदीपन केनी जे संजय पाटील बॉस मानगर यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी योगदान दिलं जातं, त्यांचा देखील आभार व्यक्त केला जाईल। जाऊया मॅचकडे, सेकंड इनिंग कंपल्सरी चेसिंग 48 धावांचं लक्ष असेल आयन स्पोर्ट्स कोपर टीमच्या अगदी समोर आणि दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आमचे तिसरे भूमिपुत्र समालोचक रिवॉल मात्रे सर औले। थँक्यू प्रवीण। सर्व मंगल मांगल्य शुभ सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। जय शिवराय, जय भूमिपुत्र। आणि हे मॅच आपण पाहतो कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील
यांच्या स्मरणार्थ स्मृतिचषक 2022 हे आयोजन आपण पाहतोय. खरं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या सर्व आयोजकांनी केलेलं हे दमदार आयोजन एस सी कॉलेज मैदानावर महात्मा ज्योतिबा फुले तसंच वाणिज्य कला विज्ञान अर्थातच आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज एस सी कॉलेजच्या मैदानावर ही रंगणारी स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे मित्रांनो. एका बाजूला आयांश स्पोर्ट्स कोपर तर त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी आई गावदेवी पेंदर. तर समोर आव्हान आहे पेंदर टीमनं ठेवलेलं आयांश स्पोर्ट कोपर टीमच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल. 24 चेंडूमध्ये 5 षटकांचा हा सामना आहे आणि अवघ्या 48 धावांचं आव्हान आहे. म्हणजेच पहा मला तर वाटले की 4 षटकांचा सामना आहे की काही, परंतु धावा जरी मी म्हणेन कमी असेल ना तर मात्र गोलंदाजांना आता फाईट करावी लागेल. गोलंदाजांना पूर्णपणे आता स्ट्रगल करावा लागेल या मॅचसाठी. 48 धावांचं लक्ष. पहिला बॉल समाधान भोईरचा पहिलाच बॉल वाईड इज डीप मिड विकेटला वेगानं खेळलाय फलंदाज प्रितेश बाट मधून येतोय हा वन बाउंड सीमा पार 4 रन्स. थँक यू डी जे मास्टर. आणि आमचे स्कोरर अर्थातच योगेश केणे आम्हाला सांगतात या स्पर्धेतला 23वा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज जणे चौकारानं खातं गोलय, परंतु इथे मात्र समाधाने पलटवार तर केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, टिपला जाईल झेल आणि फलंदाज प्रितेशला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. हा पहिल्या बॉलवर चौकार प्रदेशनं ठोकला होता, त्यानंतर मात्र समाधान हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. फार अनुभव आहे समाधानकडे आणि त्या समाधानानं काय पलटवार केला पहा. खरं तर चौकार आल्यानंतर कोणताही दडपण न घेता लगेच मात्र प्रितेशला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानावर प्रतुल. नॉन स्ट्राईकला गोविंदाला आपण पाहतोय आणि नवीन बॅट्समन प्रतुल स्ट्राईकला येईल समाधानच्या पुढील चेंडूचा समाचार घेण्यासाठी. आमचे गुणलेखक योगेश केणी याच गावचे अर्थातच भूमिपुत्र सुपुत्र योगेश केणी आमच्यासोबत जॉईन झालेत गुणलेखनाच्या भूमिकेत. आमचे संदीपन केणी, समालोचक प्रवीण टेंबे, सर्व टीम्स आपण कौतुक करूया. हा चेंडू फुल्लर लाईनचा बॉल मात्र प्रतुलनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी हा हुक केलेला फटका चेंडू जातोय सीमा पार ओव्हर द रो 4 रन्स. थँक्यू डी जे. पहा खरं तर दोन चौकार आलेत पॉवर प्लेमध्ये. फर्स्ट मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. हा चेंडू डिफेन्स पद्धतीनं खेळला आहे. चेंडू जाईल अगदी लॉंग ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीपचा येऊन चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र एक धाव कम्प्लीट केली आहे. धावसंख्या टोटल्स पाहायला मिळते ती 9. 2 चौकार 1 एकेरी धाव. 9 धावा धावपलकावर करायच्या आहेत. 48 धावा 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडू आणि 48 हे सुरुवातीपासून समीकरण असेल, परंतु इथे 9 धावा धावपलकावर एक गडी मात मात्र झालाय आयांश स्पोर्ट्स कोपर टीमचा. प्रितेश लवकरच बाद झाला एक अष्टपैलू खेळाडू. ऑन स्ट्राईक गोविंद डावखुरा. हा लेट कट, परंतु इथे काय घडलं तर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता उभा. एक मोठी विकेट, बिग विकेट, गोविंदा बॅक टू डग आउट.
माजी कर्णधार आदरणीय सुरेश जी किनी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच स्वागत करूया पाहुण्यांचं आपण. तर नवीन बॅट्समन मैदानावर जाईल विनोद पाटील. दोन फलंदाज महत्त्वाची बात झालेत कुठेतरी आता समाधान न पहा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी मेन बॅट्समनना तंबूमध्ये परतवलेत. मी म्हटलं नाही की समाधान हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्याकडे फार मोठी चांगली गुणवत्ता आहे. मात्र समोर विनोद पाटील ऑन स्ट्राईक. हा विनोद आल्या क्षणी उंचावरून खेळलाय. हा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन साईडला. सुनील स्पोर्ट चिंचपाडा स्पर्धेतला हा ब्रँडेड सिक्सर. आणि हा 16वा फलंदाज ज्यांना आल्या क्षणी पहिल्या बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड स्कोरिंग आपल्याला सुनील स्पोर्ट चिंचपाडाच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे केनी ब्रदर्स खूप चांगलं कार्य करताना, तर त्यांचंही कौतुक करूया आपण. खूप चांगली स्पर्धा आणि भव्य दिव्य व्यासपीठ. योगेश केनी गुणलेखक आपण बघितलं, तर हे व्यासपीठ बघितलं ना तर मला वाटते 100-150 पाहुणे सहज बसतील या व्यासपीठावर. आणि दिनेश गायकवाड खरं तर तुमचं कौतुक करेन मी. कालभैरव वॉटर सप्लायरचे ओनर देखील तिथे आमचे उपस्थित आहेत. हा बॉल जाऊया मॅचच्या दिशेने, इथे चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक आहे शॉट पॉइंटला. एक धाव कंप्लीट. विकास जिकेणी आमचे या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी कालभैरव वॉटर सप्लायर्स शुद्ध बिसलरी पाण्याची देखील व्यवस्था त्यांच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. आणि डेफिनेटली मला माहिती नव्हतं तरी मी असंच बोललो, परंतु नक्कीच त्यांनीही ते व्यवस्था केली आहे कारण ही त्यांची ओळख आहे. आपल्या गावची स्पर्धा ना पाण्यासारखं पुण्य काहीच नाही आहे विकासजी. आणि खरं तर जल आहे तो कळ आहे असं म्हटलं जातं. पाणी हा अत्यावश्यक घटक हा समजला जातो आणि ती पूर्तता केली आहे विकासजी केणी यांनी. के पी ग्रुप तनिष मंडप डेकोरेटर्स आपण बघितलं तर कालभैरव सांस्कृतिक कलाकेडा मंडल. फुल टॉस बॉल होता इथे फलंदाज विनोदसाठी, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला होता, अन्यथा या सपाटीकरण मैदानावर काय घडलं जातं तर ओव्हर थ्रोचा कदाचित चौकार देखील मिळतं. परंतु एक धाव मिळते संघाची. टोटल्स जर बघितली तर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये समाधान षटकार मात्र लास्ट बॉलवर आला. त्या षटकामध्ये टोटल धावा झाल्या होत्या 15 आणि या बॉलवर 2 धावा. समाधानने 2 महत्त्वाचे विकेट टिपलेत परंतु धावा थोड्या जास्त आल्या. अखुट टप्प्याचा बॉल अगदी ऑफ द हँडल, बॉल अगदी बॅटच्या हँडलला लागला आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून हा कदाचित झेल निसटला. प्रतुलसारखा एक महत्त्वाचा विकेट पहा जर मिळाला असता. प्रतुल असा खेळाडू आहे ना, चौफेर टोलेबाजी करणारा माहिर फलंदाज आहे. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू. हाफ ट्रॅकरचा बॉल ऑफ स्टंपला आहे, खाली थोडासा खाली राहिला आणि फलंदाज अगदी बॅट वरून गेली आहे आणि बॅटच्या अगदी खालून हा चेंडू झपकन यष्टीरक्षकाच्या हातात. मगाशी मॅच आपण पाहिला असेल मित्रांनो, 52 धावा चेस झाल्या नाही कुंडेवाल टीमला. इथे 48 धावा करायचे आहेत म्हणजे ह्या मैदानावर धावा चेस होत नाही आहेत, याच्याकडे तुम्ही लक्ष बारकाईनं दिलं पाहिजे. आणि तिथे मात्र जसं मागचा सामना ना तसाच होईल का. आहा, व्हेरी गुड, व्हेरी गुड कम बॅक. गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. क्रिश कोपरकर हा गोलंदाज आता मात्र कम बॅक करतोय, चांगला कम बॅक करतोय. आता मी म्हणेन गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल, अगदी मेहनत घ्यावी लागेल कारण या मैदानावर धावा डिपेंड्स होत आहेत. परंतु पलीकडे आपण बघितला त्यांच्या विरोधात संघ, प्रतुलसारखा एक हुशार खेळाडू हा अलॉंग द बॉडी अडबा बाटण्या केल्याचा प्रयत्न, परंतु कोणीही नव्हता बॅकअपला. तोपर्यंत प्रतुल सहज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित मिळाली जाते. एक धाव आणि अशा एका धावेनं टोटल्स 18 पाहायला मिळत आहेत. 3 धावा आल्या आहेत या षटकामध्ये. तर विचार केला तर कौतुक करूया आपण क्रिश कोपरकरचं. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या,
मात्र क्रिशन काय वापसी कमबॅक करून दिले संघाला, खरं तर जबरदस्त गोलंदाजी, फक्त 3 धावा म्हणजे टोटल स्कोर 18। 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 गडीबाद 18.9 सरासरी नायांश स्पोर्ट्स कोपर टीम। आता मात्र जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता। 18 बॉल 30 म्हटलं तर 10.5 सरासरी आता येऊन राहिली आहे। 18 बॉल 30 रन्स, नवीन गोलंदाज प्रथमेश नेरुलकर येतोय। गावदेवी पेंडर MIDC परिसरातील हा संघ आहे, समाधान यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ करत असतो समाधान भोईर। मात्र आज त्यांच्या सहकारी गोलंदाज क्रिश कोपरकरनं केलेली चमकदार कामगिरी तुम्हाला नक्कीच त्यांच्या समर्थकांना आवडली असेल। न्यू बॉलर प्रथमेश नेरुलकरचा पहिला बॉल प्रतुलसाठी, शॉर्ट पिच चेंडू, यास थोडासा आपण बघितलं तर हा कव्वडरायचा फटका होता, क्षेत्ररक्षक फंबल झाला, लगेच विनोदनं काय चपलाई, व्हेरी गुड ॲजिलिटी, याला म्हणतात तुमची ॲजिलिटी फार छान आहे। आणि विनोद हुशार आहे, विनोदकडे अनुभव आहे, जुना जाणका खेळाडू आहे, त्यांनी हेरलं की चेंडू जरा हातातून पडला आहे क्षेत्ररक्षकाच्या, आणि तिथे मात्र 2 धावा कम्प्लीट, 2 धावा मिळत आहेत। 18-30 समीकरण 17-28 येऊन राहिले। नेक्स्ट बॉल नेरुलकरचा, हा ओव्हर पिच बॉल, मी म्हटलं ना की प्रतुल हा असा फलंदाज आहे कोणत्याही क्षणाला काही करेल, आणि वाईड इश डीप मिड विकेटला लगावतोय उत्तुंग षटकार। सोन्या बैलाचे मालक अर्थातच बैलगाडा शर्यतींची विलक्षण आवड असणारे अतिजी पाटील यांचं आगमन झालंय। मिस टायमिंग स्ट्रोक, व्हेरी इम्पॉर्टंट झेल, यस इट इज आउट। प्रतुलचा झील टिपलाय कृष्ण आणि प्रतुलच्या खेळीचा झालाय अंत, 3री विकेट अयांश स्पोर्ट कोपर टीमची तंबूच्या श्रेयाला। आपले खरं तर अग्री हे गायक, आज अग्री कराडी कोळी समाज आपला अगदी चांगलं कार्य करत असे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करतोय। मयूर नाईकचं हे नाव देखील मराठी संगीतामध्ये कोळी गीतामध्ये फार गाजतंय। हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, नवीन बॅट्समन मैदानावर बघतोय आपण अमोल पाटील येतोय। बॉल आणि रन्सचा फरक बघितला तर 15 चेंडू आणि 22 धावा एक, हा मात्र अमोल पाटील ना आल्या क्षणी हा ठोकतोय वाईड इश डीप मिड विकेटला, 17वा बॅट्समन ज्यानं मात्र षटकारानं खात गोळलंय, व्हेरी गुड स्ट्रोक। झालंय नेरुलकर फार महागडा गोलंदाज, रिव्हर्स स्वीप सीजेट देण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी अमोलनं। अमोल हा एक मातब्बर खेळाडू आहे, अयान स्पोर्ट कोपर टीम म्हटली ना तर तुम्हाला हा अमोल अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो। या अमोलला नक्कीच इथे मात्र पेंडर टीमच्या गोलंदाजांना थांबवावं लागेल, 13 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता, 16 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये, हा बॉल व्हेरी इम्पॉर्टंट। कुट टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, अमोल काय करत होता इथे मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल, टॅपिंग क्रिकेट खेळत होता, खरं तर हा बॉल आहे ना त्यात कव्हर ड्राईव्ह केला असता ना तर नक्कीच हा चौकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु नाही आहे, इथे थोडा कन्फ्यूज झाला अमर आणि हा ज्या पेंडर टीमला आवश्यकता होती गरज होती की हा बॉल डॉट जावा आणि तसंच चित्र पाहायला मिळालं, बॉल जातो डॉट, 12 बॉल आणि आता विजयासाठी 16 धावांची आवश्यकता, 12 बॉल 16 धावा।
अपन पहतो सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा कैलासवासी सदानंद दामोदर पाटिल स्मरणार्थ जे सन्मान चिन्ह अपन पहतो अगदी आकर्षक सन्मान चिन्ह देण्याचं कार्य पुरस्कृत राहिले त्यांचं आपण कौतुक करूया त्यांचं आपण आभार मानूया त्याचबरोबर आपण विचार केला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित या स्पर्धेचं सातत्यानं दरवर्षी आयोजन पाहायला मिळतं खरं तर मैदानांची उणीव आहे आमच्या चिंचपाडा गावाला या परिसरातील परंतु आज या कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा भरवली जाते सर्व आमच्या टीम्स मेंबर जाऊया मॅचच्या दिशेनं 12 बॉल्स 16 ची गरज असताना हा मात्र विनोदचा मिस टायमिंग स्ट्रोक टिपला जाईल जेल कॉट अँड बोल्ड फलंदाज होईल विनोद पाटील बाद आणखी एक विकेट विकेट क्रमांक 34 तंबूच्या आश्रयाला बॅक पहा पेंदर टीम सांगते की अजूनही शर्यत संपली नाही अजूनही हा मॅच बॅलन्स आहे या मैदानावर धावा डिपेंड्स होतात मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलात आणि तसंच चित्र आयन स्पोर्ट कोपर संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतंय 11 बॉल इथे राहिलेत आणि 16 धावांची आवश्यकता आहे न्यू बॅट्समन मैदानावर कुमार पवार अमर पवार मात्र मॅचमध्ये नाही आहेत कदाचित एक चांगला खेळाडू आहे परंतु गोलंदाजाचं आपण क्रिसचं कौतुक करूया 3 धावांचं षटक फेकलं होतं क्रिसनं हा चेंडू सरळ दिशेनं अगदी विषेपनं खेळलाय लॉंग ऑफ एरियाकडे येतोय एकदा बॉल एकदा रन्स इथे मिळते आणि समीकरण बघितलं तर 10 चेंडू आणि 15 धावा 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता आमचे जावले गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय अरुण जी गोपाल घरत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत सर्व संघांना शुभेच्छा देत आहेत अरुणजी गोपाल घरत आपलं स्वागत आहे हा चेंडू मात्र अमोल पाटीलला तुम्ही हाफ ट्रॅकरचे बॉल फेकाल तर चेंडू डायरेक्ट जातोय अगदी रस्त्यावर रोडवर लांबलचक फटका षटकार अगदी सोपा झालाय समांतर समीकरण 9 बॉल 9 रन्स या षटकारानं मॅच खुला केलाय आयन स्पोर्ट कोपर यांच्या वतीनं 1 2 3 3 दिवसीय स्पर्धा ओले मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो संघ मैदानावर खेळतोय अगदी त्यांच्या माध्यमातून 3 दिवसीय स्पर्धा साखळी मैदान ओला फाटा या ठिकाणी त्यांनी आयोजन केलंय 1 जानेवारी नवीन वर्षामध्ये 2023 आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल तर चेंडूंची पूर्तता करा चेंडू एवढ्या लांब गेलाय ना अमोलनं अगदी चेंडूच गायब केलाय नवीन बॉल दिला जाईल 9 चेंडू 9 धावा कुठेतरी नवीन बॉलचा करिश्मा केला जाईल का पेंदर टीमनं कारण पहा ज्यावेळेस नवीन बॉल येतो ना त्यावेळी काहीतरी वेगळंच घडत असतं लोकरचा बॉल आल्यानंतर फलंदाजाला देखील थोडी कठीणता होते परंतु इथे संधी आहे क्रिशला आता कमबॅक करावं लागेल क्रिशला आता झालं गेलं ते विसरून पुढचे बॉल फेकावे लागतील कारण मॅच थोडा कठीण झाला आहे पेंदर टीमसाठी मोहन टीमचे संघनायक यायचे आपण यस मोहन टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना तर आपला कॅप्टन इकडे पाठवा लगेच आपण मॅच खेळणार आहोत विजय संघ भिडतील यानंतरच्या मॅचमध्ये एकमेकांसमोर अरुणजी गोपाल गरत मॅचचा आनंद घेत आहेत त्यांची प्रिन्सी ही देखील फार क्रिकेटची चाहती आहे हा चेंडू फुलर लेनचा बॉल कव्हर ड्राईव्ह केलाय अगदी अमोलनं हेरलं होतं परंतु थोडी घाई 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 काय होणार याचं उत्तर अंपायरकडनं मिळेल परंतु सेफ यस पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुरक्षित अमोल एवढा जलद गतीनं धावत होता की त्याला माहीत आहे आता ही धाव कम्प्लीट करावीच लागेल चित्त्याच्या चपळाईनं ही धाव त्यानं दुसरी कंप्लीट केली आणि मात्र समीकरण बदलते 8 बॉल आणि 7 धावा शेवटच्या 8 चेंडू आणि 7 धावांची गरज क्रिश कोपरकरचा हा बॉल असेल नेक्स्ट
डॉट बॉल फेकावे लागतील आणि इथून पुढे जर अमोलची विकेट जरी मिळाली ना पेंदर टीमला तर कदाचित या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. परंतु तसं काही चित्र घडेल का? अमोल हुशार आहे, पहा त्यानं पहिला डिफेन्स बॉल केला फुल टॉस आणि ही ओळख आहे अमोलची बरोबर मॅचची मुवमेंट पाहून तो खेळत असतो. या अगोदर त्याने षटकार लगावला परंतु आता त्याला माहीत आहे की खेळपट्टीवर मला राहणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल सिंगल करून इथे मॅच जवळ आणण्याचं काम करतो आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. पंचांच्या भूमिकेत आमच्या अनिलजी टेम्पे मला वाटतं नक्कीच पंचांच्या भूमिकेत आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून द्वारकानाथ चोरगे सर. आज ग्रामीण विभागामध्ये हे पंच सातत्यानं चांगल्या चांगल्या स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळला आहे आणि हा नक्कीच बरोबर तोच टप्पा उचलला या क्षेत्ररक्षकानं आणि मात्र सरळ गोलंदाज क्रीजकडे फेकल्यानंतर एक धाव मिळते. अजूनही मॅच बॅलन्स आहे, मॅच काही संपली नाही आहे. याच विचारानं आता पुढच्या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागणार आहे. येणारे 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी लक्ष आहे ते 5 धावांचं. चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. प्राप्ती डिजिटल लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील बरेच प्रेक्षक घरबसल्या पाहत आहेत. प्राप्ती डिजिटल लाईव्ह उत्तम अशी क्लॅरिटी आहे, तेवढीच चांगली साऊंड क्लॅरिटी पाहायला मिळते. पिक्चर क्वालिटी, साऊंड क्लॅरिटी, सारे क्वालिटी आणि क्लॅरिटी या गोष्टी घेऊन उतरले आज प्राप्ती डिजिटल लाईव्ह. जितेंद्रदा गोंधळे आणि त्यांची सर्व टीम त्यांचं कौतुक करूया. जाऊ मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू 5 धावा. बॉलर्स आहे पंकज. पंकज कोपकरचा हा बॉल मात्र कदाचित झेल होईल का? येस इट इज कॅच. अर्थातच आपण पाहिलं जातोय हा मात्र झेल टिपला आहे. फलंदाज बाद होईल. इथे विकेट क्रमांक 5 कुमार पवार. बॅक टू द गाउट. बॅट्समन येतोय म्हणजे जी सुरुवातीची फळी आहे ना या आयन स्पोर्ट्स कोपर टीमची बाद झालेली आहे. नंतरच्या फलंदाजांवर थोडा प्रेशर येतो. नेहमीच आपण बघितलं की 8वे 9वे 10वे फलंदाज आले ना की मग थोडा प्रेशर घेऊन खेळावं लागतं. आणि काल देखील या मैदानावर पहा पेंदर टीम काल 5 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नाही. समाधानला आता स्ट्रॅटर्जी आखावी लागेल मैदानावर. 5-4 होत नाही मग या मॅचमध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळेल का? आता 5-5 चेंडू आणि 5 धावा. मैदानच तसं आहे. या मैदानावर अनेक विक्रम झालेत. खरं तर त्याच्यामुळं 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज पंकज तयार असेल. समोर न्यू बॅट्समन आहे महेश. महेश 7व्या क्रमांकावर आलाय. हा खोलात फेकला होता. अरे चांगला षटकार परंतु इथे पहा नक्कीच व्हेरी गुड रनिंग बिटवीन. काय लगेच मात्र 2 धावा कंप्लीट केले आहेत कोपर टीमनं. धावा तर कमी आहेत, क्षेत्ररक्षण खराब झालं आणि पंकजच्या हातातून चेंडू निसरला. लगेच 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे मिळत आहेत 2 धावा आणि सामन्यातलं समीकरण सोप्प. आयन स्पोर्ट कोपर टीम आता अगदी विजयाच्या जवळ येतोय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. अमोल आहे, अमोल सांगतोय. अमोलकडे अडमव आहे महेशला की बाबा एक धाव तरी काढ. असं चित्र पाहायला मिळतं खेळपट्टीवर कारण एखादा नवीन बॅट्समन आल्यावर फार हे चित्र पाहायला मिळतं. चेंडू चांगला आहे पहा वेगानं. पंकजची गोलंदाजी खूप छान आहे. आपण बघितली ना तर लाईन लेंथ एवढी चांगली आहे ना. मात्र या धावावर काढण्यासाठी देखील त्यांना आता मेहनत घ्यावी लागेल कोपर टीमला. आता 3-3 समीकरण. अजूनही मॅच बॅलन्स शरीर संपली नाही आहे. कोणी जिंकला नाही, कोणी हरला नाही. ऑन स्ट्राईक महेश महेश आणि पंकजचा हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा पायावर अदलते लावडा फेल. काय घडतं मैदानावर? लेग बिफोरची तर अफील केली परंतु तिकडे रनआउटची देखील अफील आणि अंपायर कॉल.
इट इज आउट। अमोल पाटील सारखा एक महत्त्वाचा फलंदाज इथे मात्र यू टर्न मॅच मध्ये ट्विस्ट में कहानी, दोन बॉल तीन धावा, मॅच अजूनही बॅलन्स, व्हेरी गुड। थँक्यू 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 व्हेरी मच, व्हेरी गुड मॅच। योगेश किनी आपण पाहिलं तर खरं तर तुम्ही सांगितलं की काल चारमध्ये पाच देखील झाल्या नाही आहे, मोठा खांदा आणि वाघिवली ही मॅच आता डोळ्यासमोर आली आहे आणि तसाच चित्र पाहायला मिळतोय, दोन बॉल्स आणि तीन धावांची गरज, व्हाट ए मॅच। या मैदानावर फार विक्रम वेगवेगळे होत आहेत। सुरुवातीपासून आयन स्पोर्ट कोपर टीम मॅचमध्ये होती, परंतु इथे काय घडतंय आता मात्र समाधान भोईर स्ट्रॅटर्जी 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 रचते या मैदानावर, रणनीती डावपेच सर्व काही रचले जातील, कारण दोन बॉल आणि तीन डावांची गरज, स्ट्रगल संघर्षाची वेळ आली आहे। अगदी पंकज आणि न्यू बॅट्समन मैदानावर, मयूर पाडेल, मयूर पाडेल आलाय न्यू बॅट्समन, परंतु पंकजचे आतापर्यंतचे बॉल अप्रतिम फेकलेत, दोन बॉल तीन रन, क्षेत्ररक्षणाची विभरचना तपासली जाते, असं प्रेशर येतो मैदानावर लास्ट मुमेंटला। पहा पाहू शकाल पंकजचा नेक्स्ट बॉल, दोन बॉल तीन रन्स, फुलटॉस बॉल, व्हाट ए मॅच, फुलटॉस बॉल, मॅच फिनिश झाली असती, परंतु काय घडलं मैदानावर, जेष्ठी उद्ध्वस्त झाली मयूरची आणि मात्र पेंदर टीम मध्ये जल्लोषाचं आनंदाचं वातावरण, एक बॉल कारण आता या मॅचने भरपूर वेळ घेतला, मॅचच तशी झाली आहे, नंतर लगेच मोह टीम कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला तीन धावा काढाव्यात लागतील। दिनेश गायकवाड काय मॅच रंगली आहे भाई, आज आपल्याला खरं तर पैसा वसूल मॅच पाहायला मिळतो संदीप, कालही असंच झालं होतं, वाघिवले आणि धाकटा गांधा, मोठा गांधा धाकटा गांधा काय मोठा गांधा, अरे काय मॅच रंगली आहे, पैसा वसूल, प्रेक्षक वर्ग देखील खुश झालेत, पेंदर टीमच्या खांब्यामध्ये अर्धा तंबू मध्ये आनंदाचं वातावरण, परंतु आयन स्पोर्ट कोपर टीमचा फलंदाज करण, करणकडे सर्व भवितव्य आहे, जर चौकार आला तीन धावा आल्या तर मॅच जिंकेल, कंपल्सरी चेसिंग, एक बॉल तीन रन, पंकजनं तलोजार देखील डिफेन्स केल्या होत्या धावा, व्हाट अ कॅच, इट्स अ मॅच विन, गावदेवी पेंदर टीम सामना जिंकतोय, चित्त दरारक सामना, हार्दिक हार्दिक अभिनंदन। व्हेरी गुड मॅच, व्हॉट ए मॅच, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, पंकजनं तलोजा रजनीमध्ये चार धावा डिपेंड केल्या होत्या, आठवतंय का तुम्हाला, आणि तशीच गोलंदाजी, सेम कॅच, अगदी तलोजा नाईट आठवेल तुम्हाला, आणि तशीच कॅच घेतली पंकजनं लास्ट बॉलवर, व्हेरी गुड पंकज बॉलिंग, मॅन ऑफ द मॅच देखील, नो डाऊट पंकज, 101%, एक बॉल आणि एक षटकामध्ये दोन रन्स फक्त आणि तीन विकेट, एक चेंडू मध्ये एक धाव देखील काढली होती आणि पंकज ठरला या सामन्यातला सामनावीर, व्हेरी गुड, व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॉलिंग, खरं तर पाच धावा डिफेन्स केल्या आहेत, आउटस्टँडिंग पंकज।